सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। पालकमंत्री या प्रकरणावरून मुख गिळून गप्प, बाळासाहेब होनमोरे। हॉटेल पाडण्यात आलेल्या प्रकरणावरून राष्ट्रवादी आक्रमक। मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील दुकाने मध्यरात्री ब्रह्मानंद पडळकर यांच्या समर्थकांनी जेसीबीच्या सहाय्याने पाडली, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। जवळपास ब्रह्मानंद पडळकर यांच्या 1000 लोकांच्या सहाय्याने जागेचा ताबा घेण्यासाठी पडळकर आल्याचा स्थानिक नागरिकांनी गंभीर आरोप केला आहे। रात्रीच्या सुमारास मिरजेतील छत्रपती शिवाजी रोडवरील काही दुकाने चार हिताची पोकळ्यांच्या आधारे सर्व इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या। अचानकपणे 1000 जणांच्या जमावाने शस्त्रासहित मिरजमध्ये प्रवेश करून पोकळ्यां घेऊन रात्रीच्या सुमारास रस्त्यावरची लाईट घालून सदरचा प्रकार केल्याने दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं, तर त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर या प्रकरणावर आता राष्ट्रवादी आक्रमक होताना दिसत आहे। राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब होनमोरे तसेच अय्याज नाईकवडी यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मिरज शहर पोलीस ठाणे गाठत मिरज शहर पोलिसांना दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आलं। राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब होनमोरे यांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना जाब विचारला आहे। मिरज शहरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या समर्थकांनी केलेल्या पाडापाडीमुळे अनेक हॉटेल व्यावसायिक उद्ध्वस्त झाले आहेत। याबाबत खुद्द पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप आमदारांच्या भावाकडून असे कृत्य होणं निंदनीय आणि निषेधार्थ आहे, असे ठणकावून सांगितलं, तर सदर घटनेचा निषेधही व्यक्त केला। याबाबत पालकमंत्री मिरजेत हजर असून सुद्धा घटनास्थळावर भेट देऊ शकले नाहीत, याचा सुद्धा बाळासाहेब होनमोरे आणि अय्याज नाईकवडी यांनी निषेध व्यक्त केला आहे। मिरजेत जे रात्री विषय घडला, ज्या राते घर व्यवसाय पाडले, याबद्दल मी राष्ट्रवादी आणि आमच्या सर्व पक्षाच्या वतीने, आघाडीच्या वतीने पहिल्यांदा या विषयाचा जाहीर निषेध करतो। हे जे कृत्य केलं ते बिहार पेक्षा आणि उत्तर प्रदेशपेक्षा अत्यंत वाईट, की हजारो लोकं मिळेल ते हत्यारं घेऊन गाड्या भरून आणि 2 ते 4 ते 5 JCB पोकलेन घेऊन आले, अत्यंत गुंतप्रतीनं दहशत निर्माण केली आणि पाडले, कुणालाही कसली कल्पना देताना पाडले। हे पाडण्याचं काम आणि पाडण्याचं पाप हे सांगली जिल्ह्याचे एक आमदार आहेत पडळकर, त्यांचे भाऊ स्वतः उभारून पुढं हे पाडत होते असेल काही लोकांनी बघणारे आम्हाला सांगितलं, की अत्यंत खेदजनक, अत्यंत दुर्दैव आणि भाजप शासनाची हुकुमशाही, आणि ही हुकुमशाही ज्या पालकमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये चालू आहे, ते पालकमंत्री आज भाजपचे असताना त्यांनी आज मुख करून गप्प आहेत। आज हा अन्याय जर थांबला नाही, त्या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी सोमवारपासून कारवाई करा असं आम्ही पोलीस डिपार्टमेंटला अधिकाऱ्यांना भेटून सांगितलेलं आहे। हे झालं नाही तर या पुढचा खूप मोठा आणि उद्रेक आम्ही आंदोलन सर्व पक्षांनी केल्याशिवाय राहणार नाही। सदरच्या घटनेच्या पूर्वी त्या भागातले सगळे लाईट बंद केलेले होते, सगळे तिथला बंदोबस्त काढून घेतलेला होता आणि बाकीचं सर्व तिथं व्यवस्था केलेली होती। याचाच अर्थ एक षडयंत्राच्या पद्धतीनं त्या ठिकाणी चाल करून जाऊन तो हल्ला घडवण्यात आलेला आहे, तो ॲक्च्युली हल्ला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जी आहे ती लढाई लँड माफिया विरुद्ध सर्वसामान्य लोक अशीच ती लढाई आहे, आणि म्हणून त्या लँड माफियांना तुम्ही न्याय देणार आहे का सर्वसामान्यांना न्याय देणार आहे, ही भविष्यातली इथं असलेल्या प्रशासनाची आणि इथं असलेल्या सत्ताधाऱ्याची ही भूमिका स्पष्ट होणार आहे। त्यामुळं भविष्य काळामध्ये जर त्यांना भविष्यकाळात त्यांच्याबद्दल चांगलं बोलावं असं वाटत असेल तर न्यायबुद्धीनं वागायला पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळायला पाहिजे
आणि ज्याने गुंडगिरी केली आहे आणि ज्याने आपल्या धनदांडग्या पद्धतीने काम करण्यासाठी म्हणून ते इथं हत्यारबंद लोक घेऊन येऊन हल्ला चढवला, त्या लोकांना मिरज एवढं सोपं वाटत असेल तर भविष्यामध्ये त्यांना मिरज काय हे दाखवण्याशिवाय राहणार नाही। महानकरी न्यूज साठी आदि माने मिरज।